नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मोस्ट इम्पॉर्टंट मनी, जे प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात. मनी क्रमांक 1, केळीला नारळी अंगर चंद्रमोळी. तर या मनीचा अर्थ आहे अत्यंत दारिद्र्याची अवस्था येणे. क्रमांक 2, कोणाच्या गाई म्हशी आणि कोणाला उठा बशी. तर या मनीचा अर्थ आहे चूक एकाची शिक्षा दुसऱ्याला. मनी क्रमांक 3, खऱ्याला मरण नाही. तर या मनीचा अर्थ आहे खरे कधीच लपत नाही. क्रमांक 12, खान तशी माती. तर या मनीचा अर्थ आहे आई वडिलाप्रमाणे त्यांच्या मुलाचे वर्तन असणे. मनी क्रमांक 5, गर्वाचे घर खाली. तर या मनीचा अर्थ आहे गर्विष्ट माणसाची शेवटी फजिता होते. क्रमांक 6, हिरा तो हिरा गार तो गार. तर या मनीचा अर्थ आहे गुणी माणसाचे गुण प्रकट झाले वाचून राहत नाही. मनी क्रमांक 7, होळी जळाली आणि थंडी पळाली. तर या मनीचा अर्थ आहे होळीनंतर थंडी कमी होते. मनी क्रमांक 8, संग तसा रंग. तर या मनीचा अर्थ आहे संगतीप्रमाणे वर्तन असणे. मनी क्रमांक 9, सरड्याची धाव कुपणापर्यंतच. तर या मनीचा अर्थ आहे प्रत्येकाच्या कामास त्याची शक्ती वाया व्याकुप याची मर्यादा पडते. मनी क्रमांक 10, साप साप म्हणून भुईंग ढोपडणे. तर या मनीचा अर्थ आहे संकट नसताना त्यांचा अभ्यास निर्माण करणे. मनी क्रमांक 11, स्त्रीच्या मागोमाग ग येतो. तर या मनीचा अर्थ आहे संपत्ती बरोबर गर्व येतो. मनी क्रमांक 12, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तर या मनीचा अर्थ आहे चांगल्याच्या पोटी चांगल्याच गोष्टी येतात. मनी क्रमांक 13, शीतावरून भाताची परीक्षा. तर या मनीचा अर्थ आहे वस्तूच्या लहान भागावरून त्या संपूर्ण वस्तूची परीक्षा होती. मनी क्रमांक 14, विचाराची तूट तिथे भाषणाला ऊत. तर या मनीचा अर्थ आहे मूर्खाच्या गर्दीत नेहमी नुसती बडबड असते. मनी क्रमांक 15, विशी विद्या तिशी धन. तर या मनीचा अर्थ आहे योग्य वेळेत योग्य काम केली की त्यावरून कर्तव्याचा अंदाज बांधता येतो. मनी क्रमांक 16, वाहत्या गंगेत हात धुणे किंवा आपल्या तव्यावर पोळी भाजून घेणे. तर या मनीचा अर्थ आहे सर्व साधने अनुकूल असली किंवा होईल तो फायदा करून घेणे. मनी क्रमांक 17, वळल्याचे पाणी वळणावर जाणे. तर या मनीचा अर्थ आहे निसर्गाच्या नियमाप्रमाणे ज्या गोष्टी घडायच्या त्या घडतच राहणार. मनी क्रमांक 18, लग्नाला गेली आणि बारशाला आली. तर या मनीचा अर्थ आहे अतिशय उशिराने पोचणे. मनी क्रमांक 19, लंकेत सोन्याच्या विटा. तर या मनीचा अर्थ आहे दुसरीकडे असलेल्या फायद्याच्या गोष्टीचा आपल्याला उपयोग नसतो. मनी क्रमांक 20, रोज मरे त्याला कोण रडे. त्या मनीचा अर्थ आहे तीच ती गोष्ट वारंवार होऊ लागली म्हणजे तिच्यातील स्वराष्ट्र नष्ट होते व तिच्याकडे कोणीही लक्ष देत नाही. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर सर्वात प्रथम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.